कालावधीत नो मास्क वाल्यांच्या विरोधात महानगरपालिकेने धडक मोहीम उघडली असून मनपा आयुक्तांनी थेट रस्त्यावर उतरून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली, तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णातही मोठी वाढ होत आहे. अमरावती शहरात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली असताना बेजबाबदार नागरिकांकडून मात्र कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी लोक व दुकानदार विना मास्क फिरताना आढळून येत आहे. दरम्यान या लोकांविरुद्ध आता अमरावतीच्या महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर यांनी पथक तयार करून शहरात कारवाईसाठी तैनात केले आहेत. यानंतर जर आढळल्यास तुम्ही माननीय आयुक्त महोदय यांनी प्रत्यक्षात आपली पाहणी केली आहे, यानंतर आपण विनामास आढळल्यास आपल्यावर दंडाची कारवाई करण्यात येईल. सध्या माननीय आयुक्त महानगरपालिका अमरावती यांच्या आदेशान्वये रस्त्यावर जे पण विनामास्क फिरत आहेत किंवा वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये सुद्धा जे विनामास्क फिरत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती शहरातही आपण पाहतोय मागच्या 4 दिवसापासून 50 जास्त पेशंट आपल्याला इथे कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्याला प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपण इथे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतो. आतापर्यंत एकूण रोजचा दंड जर पाहता 1 लाखापर्यंत दंड वसूल झालेला आहे. कालच्या सुद्धा दिवशी आम्ही विनामास्क एक दक्षिण प्रभागाबद्दल बोलायचं झालं तर जवळपास 20,000 आकड्यापर्यंत आम्ही दंड वसूल केलेला आहे. आव्हान काय करावं लोकांना? मी इथे आपल्या मार्फत हे आव्हान करू इच्छिते की विनामास्क कुणी रस्त्यावर उतरू नये, आवश्यक असल्यासच आपण घराबाहेर पडावे आणि त्रिसूत्रीचं पालन करावं.